महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकरिता बोर्डाच्या 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा दिलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र व ईमेल पाठवले, मात्र अजूनही सर्व मागण्या प्रलंबित असून कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारकडून होत नसल्यानं राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी व 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचं पाऊल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून उचलण्यात आलंय. याद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय. 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना जानेवारी महिन्यात तर फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. मात्र बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांना बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. जोपर्यंत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्री आमच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आमच्या शाळेंच्या इमारती व कर्मचारी बोर्डाच्या परीक्षांकरिता उपलब्ध करून देणार नाही, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे.